Hello friends, I am Mr. Aryan Nikam and you are watching my YouTube channel Ramdas Nikam. This is educational video or tutorial. Now we are dealing with the story An Astrologer's Day, which is written by R.K. Narayan. Friends, R.K. Narayan was one of the best Indian writers. His style of writing is a simple and humorous. Astrologer's Day is an ironic story in which the astrologer pretends to have astrological knowledge that by accident or incidentally turns out to be reality. Today we are dealing with the second part of the story. Now let's deal with it. Start second part. He charged 3 rupees per question. See on page number 4. प्रत्येक प्रश्नाचे हा ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषी 3 पैसे घेत असे. नेव्हर ओपनड हिज माउथ स्टील दी ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनट्स. आणि त्याच्यासमोर आलेला क्लायंट ती व्यक्ती कमीत कमी 10 मिनटं बोलल्याशिवाय तो आपलं तोंड उघडायचा नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर डझन आन्सर्स अँड अडवाइसेस. त्यामुळे त्याला जवळपास डझनभर उत्तरं आणि सल्ले देण्याकरिता भरपूर असा स्टफ म्हणजे पुरेशी माहिती मिळायची. व्हेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेजिंग ॲट हिज पाम इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स ऑफ युअर एफर्ट. 9 out of 10 वेअर डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. फ्रेंड्स, म्हणजे त्याच्यासमोर बसलेल्या माणसाचा तळहात जेव्हा तो निरखून बघायचा तेव्हा तो म्हणायचा की तुझ्या कष्टाच्या तुलनेत तुला हवे तेवढे यश अनेक बाबतीत मिळत नाही. तेव्हा 10 पैकी कमीत कमी 9 जणांना त्या ज्योतिषाशी सहमत व्हावं लागे. और ही क्वेश्चन किंवा तो विचारायचा, इज देर एनी वुमन इन युअर फॅमिली मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड्स यू. तुमच्या कुटुंबात दूरच्या नात्यात अशी एखादी महिला आहे का जिचे तुमच्याशी चांगले संबंध नाहीत. और ही गेव एन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर किंवा समोर बसलेल्या व्यक्तीच्या स्वभावाचं विश्लेषण करून हा ज्योतिषी त्याला म्हणायचा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. बघ, बहुतांशी तुझा जो त्रास आहे हा त्रास तुझ्या स्वभावामुळे आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. अर्थात शनी या ठिकाणी या ग्रहामध्ये असताना तू आणखी वेगळं काय करू शकणार. ज्योतिषी बोलायचा, यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर. बघ, तुझा स्वभाव हा चंचल आहे, इम्पेच्युअस म्हणजे उतावळा आहे, अँड रफ एक्सटेरियर. पण तुझं बाह्यांग जे आहे ते दिसायला मात्र खूप उग्र किंवा रफ दिसतं, कठोर दिसतं. This endeared him to their hearts immediately. आणि अशा बोलण्यामुळे लोक लगेच त्याच्यावरती खुश होत असत. For even the mildest of us loves to think that he has forbidding exterior. कारण आपल्यापैकी अगदी मवाळ स्वभावाच्या लोकांनासुद्धा आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना करायला नक्कीच आवडतं. द नट्स व्हेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. इकडे हा शेंगदाण्या विक्रेत्याने आपली ज्योत किंवा आपली आग शेंगांवरची विझवली होती आणि तो घरी जाण्यासाठी आता उठला होता, म्हणजे तो तयार झाला होता. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि हा एक प्रकारे ह्या ज्योतिषाकरता सुद्धा खून होती किंवा संकेत होता की त्याने सुद्धा आता त्याचा गाशा त्याचा पसारा गुंडाळायला हवा.
since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. नाहीतर कुठून तरी समोरून जमिनीवर येऊन पडणारा हिरवा प्रकाश जो सोडला तर त्या ठिकाणी सर्वत्र अंधार होता आणि त्याला अंधारात बसावे लागणार होते. ही पिकड अप हिज काउरी सेल्स अँड पाराफर्नालिया. त्याने आपले कवड्या आणि इतर वस्तू, पॅराफर्नालिया म्हणजे अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज्ड इन पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑर पर्सनल प्रोफेशन, म्हणजे वस्तू, इतर वस्तू, इतर सामानसुमान त्याने उचललं. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग व्हेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज बोल्टेड आउट. बोल्टेड आउट म्हणजे बंद झाले. आणि हे सगळं उचलून आपल्या पिशवीमध्ये ठेवत असताना तो हिरवा जो प्रकाश झोत होता किंवा लाईट होतं ते त्या ठिकाणी बंद झालं. ही लुकड अप अँड सॉ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्याने वरती बघितलं तर त्याला त्याच्यासमोर एक मनुष्य उभा असलेला दिसला. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट. त्याला वाटलं की हा कदाचित संभाव्य किंवा शक्यतो ग्राहक असू शकतो. अँड सेड आणि म्हणाला, काय म्हणाला, यू लुक सो केअरवॉर्न. बाबा तू खूप चिंताग्रस्त दिसतोस. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल. थोडा वेळ इथे बैस, या ठिकाणी तू बसला तर बरं होईल, चांगलं होईल. अँड चॅट विथ मी, आणि माझ्याशी बोल. The other grumbled some reply vaguely. आणि जो संभाव्य ग्राहक वाटत होता तो त्या ठिकाणी अस्पष्टपणे ग्रंबल, ग्रंबल म्हणजे कुजबुजला, आणि वेगली, वेगली म्हणजे स्पष्टपणे कुजबुजला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. आणि त्या ज्योतिषाने त्याचं इन्व्हिटेशन म्हणजे त्याला जे काही म्हणायचं किंवा जो बोलला तो, त्याचं म्हणणं त्याने पुढे दामटलं, आमंत्रण त्याने पुढे दामटलं. व्हेअर अपॉन द अदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोज सेईंग. आणि त्यामुळे त्या समोर उभ्या असलेल्या त्या माणसाने आपला हाताचा तळवा त्या ज्योतिषाच्या तोंडासमोर अगदी भास्कर नेला आणि म्हणाला, काय म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. काय तू स्वतःला ज्योतिषी म्हणतोस ना. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड. आणि अशा प्रकारे एकदम अडाणी माणसासारखा बोलल्यामुळे एकंदरीत ज्योतिषाला ते आव्हान दिल्यासारखं वाटलं. अँड सेड, आणि म्हणाला, टिल्टिंग अदर स्पम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. आणि साहजिकच मग त्या हिरव्या प्रकाशामध्ये त्या माणसाचा तळवा असा थोडासा तिरपा करत प्रकाशज्योतीने वळवत म्हणाला, काय म्हणाला तो ज्योतिषी, युअर्स इज अ नेचर. तुझा स्वभाव ना. ओ स्टॉप दॅट, ते थांबव, ते नको बोलू, ते थांबव. द अदर सेड, तो दुसरा जण म्हणाला समोर, म्हणजे ते ग्राहक म्हणालं, टेल मी समथिंग वर्थ वाईल. मला योग्य ते उत्तर दे, मला योग्य ते सांग, मुद्द्याचं बोल. आवर फ्रेंड फेल्ट पिविक्ट. पिक्ट मीन्स इरिटेटेड, अनॉइड ऑर रिसेंटेड. आपला जो मित्र म्हणजे ज्योतिषी, त्याला त्या ठिकाणी थोडासा राग आला, साहजिकच राग, त्याचं मन दुखावल्यासारखं वाटलं. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नाला मी 3 पैसे घेतो. अँड व्हॉट डू यू गेट आउट ऑफ आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि तुझ्या पैशाच्या बदल्यात तुला जे मिळेल ते पुरेसं असेल. ॲट धीस दी ऑदर विथड्रू हिज आर्म. आणि यावर त्या क्लायंटने आपला हात मागे घेतला. टूक आउट अन आना, एक आना काढला. अँड फ्लंग इट आउट टू हिम, आणि ज्योतिषासमोर भिरकावला. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क, आणि म्हणाला, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव यू आर बफली ब्लुफिंग
You must return that Anna to me with interest. तू खोटं सांगत आहे, मला फसवत आहे, हे जर का सिद्ध झालं तर मी तो अना तुला दिलेला व्याजास परत घेईन. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव मी 5 रुपीज. जर का माझी उत्तरं तुला समाधानकर वाटली तर तू मला 5 रुपये देणार? नो, नाही, तो मनुष्य म्हणाला, तो क्लाइंट म्हणाला. और विल यू गिव मी 8 अनाज. मग कमीत कमी मला 8 आणे ते देशील. ऑल राईट, ठीक आहे. प्रोवाइडेड यू गिव मी 2x as much इफ यू आर रॉंग. पण चुकीचं सांगितल्यास मला दुप्पट द्यायला तू तयार असला पाहिजेस, सेड द स्ट्रेंजर, तो अजनबी मनुष्य म्हणाला, तो क्लायंट म्हणाला. द पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि अशा पद्धतीने दोघांमध्ये ही जी काही एकंदरीत बातचीत झाली ती थोड्याशा वादविवादानंतर, आर्ग्युमेंटनंतर, बोलल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट ॲस प्रेयर टू हेवन ॲज द ॲस द अदर लिट अ चिरूट. आणि मित्र हो, त्याच वेळी त्या ज्योतिषाने वरती स्वर्गाकडे, हेवन म्हणजे स्वर्गाकडे पाहत, म्हणजे देवाकडे प्रार्थना केली. आणि तो जो दुसरा होता त्याने त्या ठिकाणी चिरूट पेटवलं. चिरूट म्हणजे बिडी वगैरे, काही चिलम वगैरे असेल तर त्याने ते पेटवलं. दी ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि चिरूट पेटवण्यासाठी किंवा ती बिडी पेटवण्यासाठी जेव्हा त्या समोरच्या क्लायंटने, त्या अजनबी माणसाने आकडी म्हणजे कडी पेटवली, त्या उजेडात त्याचा चेहरा ज्योतिषाला दिसला. म्हणजे त्या एक प्रकाश ज्योतामध्ये त्या माणसाचा चेहरा ज्योतिषाने बघितला. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. आणि क्षणभर त्या ठिकाणी तो थबकला. आणि त्याचवेळी रस्त्यावरती कार्स, मोटारगाड्या यांचे हॉर्न वाजत होते, हुटेड म्हणजे आवाज करत होते. जुटकर ड्रायव्हर सोर ॲट देअर हॉर्सेस. आणि जुटका म्हणजे घोडागाडीवालेसुद्धा, बग्गीवालेसुद्धा त्यांच्या घोड्यांवरती खेकसत होते किंवा आवाज देत होते, बोलत होते त्यांच्याशी. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि वाहत्या त्या तेथील गर्दीचा गोंगाट पार्कच्या अर्धवट अशा अंधारामध्ये आणखीन त्या ठिकाणी तो गोंगाट कासावीस करत होता. दी अदर सॅट डाऊन. तो दुसरा समोरचा मनुष्य खाली बसला. सकिंग हिज अ चिरूट. आणि त्या ठिकाणी तो चिरूट उडू लागला. पफिंग आऊट. आणि ते झुरके घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याची धूर बाहेर सोडू लागला. सॅट दे रुथलेसली. म्हणजे अगदी आपण त्याला काय म्हणतो, धसमुसळ्यासारखा किंवा आडाई माणसासारखा त्या ठिकाणी तो बसला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि यामुळे साहजिकच तो ज्योतिषाला अत्यंत अस्वस्थ वाटत होतं. हिअर टेक युअर आना बॅक. आणि त्याचं हे अत्यंत एकंदरीत वागणं बघून तो ज्योतिषी म्हणाला, हा तुझा एक आना परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. आणि मला अशा आव्हानांची सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला उशीर झाला आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि त्यानं आपलं सामान, सर्व साहित्याची आवरावर तो करू लागला. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड. त्या दुसऱ्या माणसाने ह्या ज्योतिषाचं मनगट पकडलं आणि म्हणाला, यू कॉन्ट गेट आउट ऑफ इट नाव. म्हणाला, तू यातून आता सुटू शकत नाहीस. यू ड्रॅग्ड मे इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी येथून जात असताना तू मला तुझ्याकडे खेचलं, तुझ्याकडे ओढला. द ॲस्ट्रॉलॉजर सिवर्ड इन हिज ग्रीप. आणि साहजिकच ज्योतिषीचं मनगट त्याच्या हातात असल्यामुळे तो ज्योतिषी जरा थरथरू लागला. अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट. त्याचा आवाज कापू लागला आणि थोडासा क्षीण पण झाला. लिव मी टुडे. आज मला जाऊ दे.
आई विल स्पीक टू यू टुमारो, उद्या मी तुझ्याशी बोलेन. द अदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, पण तो जो ग्राहक आहे त्याने आपला तळहात ज्योतिषासमोर अगदी जोराने पुढे केला, जणू काय असं जोरदारपणे असा पुढे नेला आणि म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, आव्हान हे आव्हान असतं, गॉन चल. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राइंग अप, आणि साहजिकच त्या ज्योतिषाच्या घशाला कुरड पडली आणि तसाच त्या ठिकाणी तो बोलू लागला, देर इज अ वुमन, आणि तो म्हणाला की एक स्त्री आहे. स्टॉप सेड द अदर. तो दुसरा म्हणाला, ते थांबव, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला ते काही तसलं ऐकायचं नाही. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, मला फक्त एवढं सांग, सध्या मी ज्याच्या शोधात आहे त्याला शोधण्यात मी यशस्वी होईल की नाही ते सांग. आन्सर धिस अँड गो, एवढं उत्तर द्या आणि जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो स्टील यू डिसगॉग ऑल युअर कॉइन्स, अन्यथा मी तुला येथून तुझ्याकडे असलेले कॉइन्स म्हणजे पैसे घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही. डिसगॉग, डिसगॉग मीन्स यील्ड सरेंडर अंडर प्रेशर, म्हणजे तुला त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागेल, पैसे मला द्यावे लागतील. दी ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड फ्यू इनकांटेशन्स अँड रिप्लाईड. त्याचवेळी त्या ज्योतिषाने काही इनकांटेशन म्हणजे मंत्र पुटपुटले आणि उत्तर दिलं, ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक, मी बोलेन. ज्योतिषी म्हणाला, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. मी जे काही सांगेन ते तुला पटलं, तुला खात्रीशीर वाटलं तर एक रुपया मला देशील, अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, आणि तुला काय करायचं ते कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हगलिंग द अदर ॲग्रीड, आणि शेवटी बरीच हगलिंग झाल्यानंतर म्हणजे बार्गेनिंग घासाघीस झाल्यानंतर शेवटी दोघांमध्ये ती मान्य झालं. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, ज्योतिषी म्हणाला, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. बघ, तुला मरणासन्न अवस्थेत टाकलं गेलं होतं, बरोबर आहे. हां, टेल मी मोर, अजून मला पुढे सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू युअर यू वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि ज्योतिषी म्हणाला, एकदा एक चाकू तुझ्या शरीरात खुपसला गेला होता. गुड फेलो, ही बिअर्ड ही चेस्ट शोधस्कार व्हॉट एल्स. ठीक आहे, लगेच त्याने त्याची त्या ठिकाणी छाती उघडी करून दाखवली ती जखम, आणि पुढे काय त्याने विचारलं. अँड देन यू वेअर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड, आणि तदनंतर तुला शेताजवळच्या एका विहिरीत ढकलून दिले होते, ज्योतिषी सांगू लागला. यू आर लेफ्ट फॉर डेड, तुला मरायला सोडून दिलं होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम्ड द अदर. बघा, आणि तो समोर बसलेला मनुष्य जो भविष्य पाहतो आहे तो पण म्हणाला की तिथून जाणाऱ्या एका इस्माने विहिरीत डोकावून जर पाहिलं नसतं तर मी तिथे मेलो असतो, मेलो असतो त्या विहिरीमध्येच. तो दुसरा उद्गारला, ओव्हरव्हेल्म्ड बाय एन्थुझियाझम, म्हणजे उत्सुकतेने तो भावनाविष झाला तो. व्हेन शाल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड क्लिंचिंग हिज फिस्ट. बघा, मी त्या माणसाला मी केव्हा शोधू शकेन किंवा त्याचा बदला मी केव्हा घेईन, ज्योतिषाला विचारण्यात आला प्रश्न त्या माणसाकडनं. आणि त्याचवेळी क्लिंचिंग हिज फिस्ट, त्याने आपली मूठ आवळली. इन द नेक्स्ट वर्ल्ड, अन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषी म्हणाला, पुढच्या जन्मी तुला बदला घेता येईल. ही डाईड 4 months ago इन अ फार ऑफ टाऊन, 4 महिन्यापूर्वीच तो दूरवरच्या एका शहरामध्ये मेला. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम, तुला पुन्हा या जगात तो दिसणार नाही. The other groaned on hearing it. आणि हे ऐकून तो दुसरा जो होता तो जरा त्या ठिकाणी हळहळला, म्हणजे त्याला त्या ठिकाणी दुःखाने तो जरा विवळला की तो मनुष्य मला सापडू शकला नाही. व द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड,
आणि अशा पद्धतीने तो जो ज्योतिषी होता तो पुढे म्हणाला, गुरुनायक, तू गुरुनायक आहेस. यू नो माय नेम? द अदर से टेकन अ बॅक. आश्चर्यचकित होऊन तो दुसरा म्हणाला, तुला माझं नाव माहिती आहे? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. जशा इतर गोष्टी मी जाणतो, गुरुनायक, माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐकून घे. युअर व्हिलेज इज टू डे जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाऊन. मला माहिती आहे शहराच्या या शहरापासून उत्तरेला 2 दिवसाच्या प्रवासाच्या अंतरावरती तुझं शहर आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पुढची ट्रेन पकड आणि लगेच निघून. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. मला तुझ्या भविष्यात जर तू घर सोडून पुढे भविष्यात कुठे गेला तर धोका दिसतोय. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड टू इट हिम. त्याने एक मुठभर रक्षा काढली आणि त्याच्यासमोर ती विभूती त्याच्यासमोर धरली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. बघ, ही विभूती तुझ्या कपाळावर लाव आणि घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा दक्षिणेकडे प्रवास करू नकोस. अँड यू विल लिव टू बी 100. तेव्हा तू 100 वर्ष जगशील. वाय शुड आय लिव होम अगेन? द अदर सेड रिफ्लेक्टिवली. आणि साहजिकच तो ग्राहक, तो मनुष्य म्हणाला की मी पुन्हा घर सोडून का जाऊ. तो रिफ्लेक्टिवली म्हणजे विचारमग्न होऊन विचारू लागला ज्योतिषाला. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. मी वारंवार त्या माणसाला शोधण्याकरिता आणि तो मला भेटल्यावर त्याचा गळा दाबण्याकरिता बाहेर पडत असे. ही शूक इज हेड रिग्रेटफुली. आणि त्या क्लायंटने, त्या ग्राहकाने, त्या माणसाने त्याची मान दुःखावेगाने म्हणा किंवा खेदाने थोडीशी हलवली. ही वॉज इस्केप्ड माय हँड्स. तो माझ्या हातून निसटला. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. आणि निदान त्याला त्याच्या लायकीप्रमाणे मरण आलं असेल. येस, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. होय, ॲस्ट्रॉलॉजर म्हणाला. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. तो एका लॉरीखाली चिरडला गेला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. ग्रॅटिफाईड मीन्स व्हेरी प्लीज्ड, सॅटिस्फाईड. आणि हा जो दुसरा होता त्याला खूप आनंद झाला हे ऐकून की तो ट्रकच्या खाली सापडून चिरडला गेला. बाबा, द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम. द ॲस्ट्रॉलॉजर पिकड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि मित्र हो, साधारणपणे ज्योतिषीने आपलं साहित्य गोळा केलं आणि ते गोळा करून आपल्या बॅगमध्ये ते सर्व साहित्य ठेवीपर्यंत तेथील जी काही जागा होती ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य झाली. कोणी तिथे नव्हतं. द ग्रीन शाफ्ट वॉज अल्सो गॉन. आणि एकंदरीत जे काही ग्रीन शाफ्ट होता तो हिरवा उजेड, तो प्रकाश जो तो सुद्धा त्या ठिकाणी नाहीसा झाला होता. लिविंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. आणि ती जागा आता पूर्णपणे अंधारमय झाली होती. आणि त्या ठिकाणी नीरव शांतता पसरली होती, सायलन्स शांतता पसरली होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि तो जो मनुष्य ज्याने आपला हात दाखवला या ज्योतिषाला, तो आत्ता रात्रीच्या अंधारात गायब झाला होता, गॉन ऑफ झाला होता, निघून गेला होता. आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. पण जाण्याच्या पूर्वी त्याने मुठभर नाणी, कॉईन्स ह्या ज्योतिषाला दिली होती आणि तो अंधारात निघून गेला होता. द प्लेस निघून गेला होता. इट वॉज नियरली मिड नाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. आणि साधारणपणे जेव्हा हा ज्योतिषी त्याच्या घरी पोचला तेव्हा जवळपास
मध्यरात्र झाली होती. हिज वाइफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. आणि त्याची पत्नी दरवाजात उभी होती आणि दरवाजात उभी राहून त्याच्याकडनं ती स्पष्टीकरण घेत होती. स्पष्टीकरणाची तिने मागणी केली की एवढ्या मध्यरात्रीपर्यंत तुम्ही काय करत होतात, कुठे होतात. आणि ती त्याची साहजिकच त्या ठिकाणी वाट बघत असेल आणि म्हणून तिला या ज्योतिषाकडनं त्याच्या पत्नीला स्पष्टीकरण हवं असेल. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर. त्याने ते जे पैसे होते साहजिकच ते पैसे तिच्याकडे दिलेत किंवा तिच्याकडे असं उडवत दिलेत हाताने. अँड सेड काउंट देम. आणि म्हणाला मोजे. वन मॅन गेव ऑल दॅट. एका माणसाने मला हे सर्व काही दिलं. 12.5 अनाज सी सेड काउंटिंग. तिने पैसे मोजलेत आणि मोजल्यानंतर ती म्हणाली की 12.5 आणे आहेत हे. सी वॉज ओवर जॉईड. तिला खूप आनंद झाला होता. आय कॅन बाय सम जागरी अँड कोकोनट टुमारो. उद्या मी काही गुळ, जागरी म्हणजे गुळ आणि कोकोनट म्हणजे नारळ आणेल. द चाइल्ड वॉज हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. बाळ बऱ्याच दिवसापासून मिठाईची मागणी करत आहे. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि आपल्या ह्या मुलीकरिता मी काहीतरी छान पदार्थ बनवेन. त्या ज्योतिषाची पत्नी ते पैसे तिच्या हातात असताना त्याला सांगू लागली. द स्वाईन हॅज चिटेड मी. स्वाईन म्हणजे पीग म्हणजे सुअर किंवा आपण त्याला डुक्कर म्हणतो. त्या डुकराने मला फसवलं म्हणजे त्याने एक प्रकारे शिवी दिली त्या क्लायंटला जो भविष्य पाहायला होता त्याला. ही प्रॉमिस्ड मी रुपी. त्याने मला 1 रुपयाचं वचन दिलं होतं. सेड दी ऑस्ट्रॉलॉजर. ऑस्ट्रॉलॉजर म्हणाला सी लुकड अप ॲट हिम. तिने वरती ती ज्योतिषाकडे बघितलं. यू लुक वरीड. तू मला चिंतातूर दिसतोय. तुम्ही चिंतातूर दिसतात, मला काळजीत दिसत आहात. व्हॉट इज रॉंग. काही घडलं का? काय घडलं नेमकं? काहीतरी विनसलं आहे का? तिने त्या ठिकाणी आपल्या पतीला विचारलं. नथिंग. काही नाही. आफ्टर डिनर सिटिंग ऑन दी प्यॉल ही टोल्ड हर. रात्रीचं जेवण झालं त्याचं. जेवणानंतर तो प्यॉल म्हणजे खाटीवरती बसला आणि आपल्या पत्नीला म्हणाला डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. काय तुला हे माहिती आहे की आज माझ्या डोक्यावरनं फार मोठं ओझं उतरलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. इतके वर्ष मला असं वाटत होतं की माझ्या हाताला एका माणसाचे रक्त लागले आहे, म्हणजे माझ्या हातून कुणाचा तरी खून झाला आहे. हा बोजा माझ्यावरती होता. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. म्हणून मी ह्याच कारणामुळे घरून पळालो, इथं स्थायिक झालो आणि तुझ्याशी लग्न केलं. हे झालीव तो मनुष्य जिवंत आहे. सी गास्पेड. यू ट्राय टू किल हिम. त्याच्या पत्नीने त्या ठिकाणी धास्तावून विचारलं काय तुम्ही त्या माणसाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. येस इन आवर व्हिलेज व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर वी ड्रँक गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. होय आमच्या गावात जेव्हा मी एक मूर्ख तरुण होतो आम्ही दोघांनी एकत्र दारू पेली, पत्ते खेळलो आणि जुगार खेळल्यानंतर आमच्या दोघात भयंकर भांडण झालं. व्हाय थिंक ऑफ इट नाव. त्याचा काय विचार करायचा. टाईम टू स्लीप. झोपायची वेळ झाली. ही सेड यॉनिंग. त्याने जांभळी दिली अँड स्ट्रेच टीम सेल्फ ऑन दी प्युअल आणि खाटीवरती झोपला. फ्रेंड्स इन दिस वे वी हॅव फिनिश्ड द स्टोरी. वी विल स्टे हिअर.